चोपडा तालुक्यात नुकतीच कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली. शेतकरी यांनी कापूस पिकांसोबतच आंतरपीक म्हणून डाळवर्गीय पिकांचा अवलंब करावयास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचित केलं असून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना याबाबत आवाहन करावे या हेतूने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत कृषी जिल्हा अधीक्षक कुर्बान तडवी यांनी आंतरपीक म्हणून डाळवर्गीय पिकांचा समावेश केल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांना होणारे फायदे आपल्या शब्दातून विशद केले. याचसोबत शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध पीक कर्ज योजना राबविल्या जात असून शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नसल्याने ते यापासून वंचित असतात. तरी शेतकऱ्यांना या योजनांची जनजागृती कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी करावी असे आवाहन लीड मॅनेजर प्रणव झा याप्रसंगी यांनी केले. बैठकीस तहसीलदार भाऊसाहेब थोरातसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 40 किलोग्रॅम प्रति हेक्टरी म्हणजे तुमचा जो डीएपीचा खर्च आहे तो तरी वाचून जातो एक बॅगचा, म्हणजे एक बॅगच्या डीएपीचा खर्च त्या अनुषंगाने वाचण्याच्या अनुषंगाचा आहे. आणि नाही म्हटलं तरी किती बायोमास जमिनीत जातं त्याच्यामुळे सुपीकता आणि उत्पादन त्यांच्या वाढी होते. म्हणजे सगळी विन विन सिच्युएशन आहे. आणि हे मी सांगत नाही, आपल्या आधी आजोबा सांगून गेले, सिद्ध करून गेले, सायन्स सिद्ध करून गेले. परंतु कालांतराने लालसेपोटी किंवा इतर बाबीने आपण त्याच्याकडे थोडं स्किप आउट झालेलो आहे. पण त्याची आज गरज आहे, कारण तो मुख्य पीक होण्याच्या दृष्टीने, म्हणजे या 2 वर्षांचं कडधान्य टिकवलं आणि चांगलं जर कडधान्य. काही काही शेतकरी मला असे भेटलेत की 30-30 एकर तूर आहे, सोल क्रॉपिंग, उडीद मुकपण नाही. परेश पालीवाल, चोपडा, प्रतिनिधी.